नमस्कार, मी अय्यूब मोमीन. आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज. बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील धानोरा येथे जाहीर सभा घेतली. या सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर काका शेळके हे होते. यावेळी उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे, सुरेश नवले, सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब आजबे, सतीश आबा शिंदे, महबूब शेख, सुनील नाथ, राम शेळके, दादासाहेब गव्हाणे, डॉक्टर राज शेख, अण्णासाहेब चौधरी, रविकाका ढोबळे, महादेव डोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मुंडे शैलीत सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. पाहूयात धनंजय मुंडे काय म्हणाले ते. लोकसभा मतदार संघाच्या प्रचारात आज विराट सभा. मी एकच विनंती करणार आहे, माझ्या सारख्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या ग्रामीण भागातील मुलाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन उद्याचा बीडचा खासदार म्हणून जाण्यासाठी संधी देण्यासाठी तुम्हाला विनंती करतो. येणाऱ्या 18 तारखेला तुम्ही माझं चिन्ह घड्याळ या घड्याळ चिन्हावर मतदान करून मतदान होते आशीर्वाद द्या. नेत्यांना तुम्हाला ऐकायचंय, 10 च्या पुढची सभा संपवायची, दुसऱ्या आखाड्याच्या सभेत मी बोलून धन्यवाद. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शेतकरी संघटना त्रिपाई कवाडे गट त्रिपाई गवई गट त्रिपाई ऐक्यवादी मानवी हक्क अभियान जनता दल सीपीआय सीपीएम या सर्व मित्र पक्षाचे उमेदवार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं धानोरा इथं होत असलेल्या या प्रचार सभेला उपस्थित राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुरेश अण्णा नवले, आदरणीय सुशीलाताई मोराळे, आदरणीय परमेश्वर काका शेळके, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि या जिल्ह्याचे भावी खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे इथे उपस्थित, आदरणीय बाळा काका आजबे, सतीशजी शिंदे, डॉक्टर शिवाजीराव राऊत, महबूब शेख, सुनील नाथ, आदरणीय पान संबलताई उपस्थित, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आज धानोरा येथील या सभेला इथं उपस्थित या भागातील माझ्या मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, परवा दिवशी मी भंडारा गोंदियात होतो, नागपूरला होतो, काल वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड या सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं गेलो. आणि या 2 दिवसांमध्ये विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मित्र पक्षाची ही अभूतपूर्व लाट पाहिली. आणि आज ज्यावेळेस आष्टी विधानसभा मतदारसंघातली ही 3री सभा पाहतो, हे 3 दिवसातलं माझं जी काय 15वी 16वी सभा त्या सभेत 2 परिवर्तन मला निश्चित दिसतात. एक देशातलं आणि दुसरं या बीड जिल्ह्यातलं परिवर्तन सुद्धा आता निश्चित. ज्या पक्षाला 5 वर्षापूर्वी या देशातल्या जनतेने डोक्यावर घेतलं, एका व्यक्तीने देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवलं, देशाची 125 कोटी जनता स्वप्नात रंगून गेली,
एक व्यक्ति म्हणजे सपनों का सौदागर, पहले स्वप्न दाखवणे अच्छे दिन चे, आता अच्छे दिन च्या बाबती मध्ये या देशातल्या प्रत्येक गावातल्या चौकात चौकात चष्मा आहे। आता तुम्ही जसं हसला तसं आमच्या गावाकडे जर कोणी अच्छे दिन एखाद्याने एखाद्याला अच्छे दिन म्हणलं, एक तर तो हसतो नाही तर समोर त्याला हसली। तुम्ही आम्ही केलेली अच्छे दिनची चेष्टा सोडून द्या, पण केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री जे नरेंद्र मोदीच्या मांडीला मांडी लावून बसतात, महाराष्ट्रातले त्यांचं नाव नितीन गडकरी आहे, 5 महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत झाली। मुलाखत चालू झाली, वार्ताहराने प्रश्न विचारले, नितीनजी उत्तर देत होते। शेवटचा प्रश्न वार्ताहराने नितीनजीला विचारला, क्या नितीन जी आप बता सकते इस देश का खेल जमाने आया? नितीन जी ने उत्तर दिया कि मतलब ये अच्छे दिन में 6 दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है। तर नरेंद्र मोदी 5 वर्षापूर्वी त्यांच्या जाहीर सभेत म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा। आई पे एखादा खातेदार त्याच्या खात्यावर 15 पैसे तरी जमा झाले, 15 लाखाच्या नावाने फोटो। 2 महिन्यापूर्वी आता केंद्रीय बजेट आलं, त्या केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्याच्या कोपऱ्याला गुण लावला, म्हणजे आम्ही वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्याला देणार। 4 महिन्याला 2,000 प्रमाणे काही जणांच्या खात्यात आले बी परत गेले। मला आता भीती आहे, कदाचित मतदानाच्या अगोदर नरेंद्र मोदी टीव्हीवर येतील, भाषणाची सुरुवात करतील। मित्र, 5 साल पहले मैंने कहा था कि मैं विदेश से काला धन लाऊंगा और 15 लाख दूंगा, तब विदेश में काला धन कम था, 5 साल में बढ़ गया है, अब मैं 15 लाख की बजाय 25 लाख दूंगा। अन्य मोदी ने तेरी वे बोल कि लावारिस मोदी भक्त दावा दावा की प्रचाराला चालू करतो, बघा 5 वर्षापूर्वी 15 देतो म्हणला होता, नाही दिली पण आता 25 देणार आहे, मत भाजपलाच करा। असा जर कोण लावारी मोदी भक्त येऊन तुमच्याकडे म्हणला तर त्याला एवढंच म्हणा की मोदीचे 15-25 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, तू मतदान होईपर्यंत 4-5 लाख उसने दे पुढचं पुढे बघू। पंधरा लाखाच्या नावाने देशाच्या जनतेला फसवलं, अरे ज्यावेळेस या
देशात महागाई नव्हती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने 5 वर्षापूर्वी टेलिव्हिजनवर वर्तमानपत्रात रेडिओवर एक जाहिरात केली महागाईवर. वो हो गई महंगाई की मार. अब की बार आता कोण म्हणत ज्यावेळेस त्या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे बाळकडा म्हणत होते बहुत हो गई महंगाई. ज्यावेळेस त्या देशात 7 रुपये किलोनी डाळ मिळत होती त्यावेळेस आपल्याला भारतीय जनता पार्टी महागाई किती वाढली म्हणत होते. ज्यावेळेस या देशात 450 रुपयाने सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस आपल्या समोर महागाईचा डोंगर भारतीय जनता पार्टीने उभा केला होता. 50 रुपयाचं पेट्रोल त्यावेळेस देशाच्या जनतेला महाग वाटत होत, 450 रुपयाचं सिलेंडरची टाकी त्यावेळेस जनतेला महाग वाटत होती. आज मी तुम्हाला विचारायला आलो आहे आता कसं चाललंय तुमचं. पन्नास रुपयाचं पेट्रोल 81 रुपयावर गेलं, 7 रुपयाची डाळ 70-75 रुपयावर गेली, 450 रुपये सिलेंडरची टाकी आज 1000 रुपयावर गेली आहे. साधा सरळ हिशोब तुम्हाला सांगतो, लगेच मोबाईल हातात घेऊन कॅल्क्युलेटर मध्ये जाऊन हिशोब करीत बसू नका, घरी गेल्यावर करा. एक व्यक्ती जर 2014 ला आपल्या मोटरसायकल मध्ये रोज 1 लिटर पेट्रोल 50 रुपयाचं टाकत असेल आणि तोच व्यक्ती गेली 5 वर्ष रोज 81 रुपयांनी आपल्या मोटरसायकल मध्ये 1 लिटर पेट्रोल टाकत असेल तर त्या एका व्यक्तीची मोदी साहेबांनी रोज 31 रुपयाला नीटनेटकी केलेली आहे. एका वर्षाचे 365 दिवस 5 वर्षाचे दिवस काढा त्याला 31 रुपयाने गुणाकार करा. हिशोब बघा आणि रात्री झोप लागते का सांगा. 450 रुपयाचं सिलेंडर आज 1000 रुपयावर गेलं. जर एका कुटुंबाला 1 महिन्याला 1 सिलेंडर लागत असेल तर 5 वर्षापूर्वीच्या 450 आणि आत्ताचा 1000 600 रुपये महिन्याला दिवसा धरल्या. नरेंद्र मोदींनी तुमचे लुटले, तुम्हाला करू सुद्धा दिलं नाही. आता 5 वर्षाचे महिने काढा, त्याला 600 ने गुणा, रात्री हिशोब बघा, झोप लागते. जबाबदारीपूर्वक सांगतो, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचे या महागाईच्या नावावर नरेंद्र मोदींनी या 5 वर्षात प्रति माणूस 2 लाख रुपयाची लूट केली. प्रति माणूस या लुटीचा आपल्याला राग आहे. आजच्या या सभेत मी तरुणाई बघतो काय उत्साह आहे, शिकताय बजरंग बलीला तर खांद्यावर घेऊन आले, आता हातात फक्त विजयाची गदाच द्यायची आहे. या तरुणाला ज्यावेळेस 2014च्या निवडणुकीत आम्ही विचारायचो बाबा लोक कुणाला मतदान करणार, त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून म्हणायचे हर हर मोदी हर हर मोदी. खरे का नाही दोष तुमचा नाही. मोदीने एका भाषणात सांगितलं, नौजवान से कहना चाहता हूं मुझे आप देश का प्रधान सेवक बनाओ, मैं हर साल 2 करोड़ रोजगार निर्माण करूं. आमच्या तरुणाईला वाटलं काय भला माणूस देशाचा पंतप्रधान होणार, वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करणार, त्या 2 कोटी नोकऱ्यातली 1 नोकरी मला मिळणार, ती नोकरी मिळाली की छोकरी मला मिळणार, छोकरी मिळाली की हम दो हमारे दो माझ्या घरात अच्छे की मिळणार. आता तीच तरुणाई 5 वर्षांनी दिसायला लागली. आता त्याच तरुणाईकडे मी बघून म्हणतोय आता कसे रे हळू मला कामात येऊन म्हणते भाऊ काय सांगायचं, 5 वर्ष झालं सैनिक सुद्धा नाही. या तरुणाईला नोकरीच्या नावावर पाठी रखत, या शेतकऱ्याच्या जातीला शक्त दिला होता नरेंद्र मोदींनी,
की मला देशाचा प्रधानमंत्री करा, मी पहिल्या मिटिंगमध्ये देशातल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज मागतो. त्याच वेळेस सांगितलं की या शेतकऱ्याच्या जातीच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर 50% वाढवून शेतीमालाचा आम्ही हमी भाव करतो. इथं प्रामाणिक शेतकरी बसले आहेत. आपल्या मनावर हात ठेवून सांगा, मागच्या 5 वर्षात तुम्ही घेतलेल्या खरीपचं असो की रबीचं पीक असो, तुमचा उत्पादन खर्च तरी निघाला निघालाय का? अरे या शेतकऱ्याच्या जातीचं मागच्या 5 वर्षात राज्यातल्या देवेंद्र आणि केंद्रातल्या नरेंद्रनी वाटत काय झालं? एका सभेत नरेंद्र मोदी म्हणले म्हणजे चौकीदार बनाव चौकीदार. आता कुठेही देशात चौकीदार म्हणलं की समोरून आवाज येतो जरा इथं हळू का? त्या चौकीदारा म्हणून मला माझा स्वतःचा अनुभव सांगा. मी मुंबईमध्ये एका बिल्डिंगमध्ये मित्राला भेटायला जाऊ म्हणलो, गाडीतून उतरलो, लिफ्ट पर्यंत गेलो, लक्षात आलं माझा मोबाईल गाडीत राहिला. तिथं चौकीदार उभा होता. त्या चौकीदारला विचारलं, चौकीदार भैया मेरा मोबाईल जरा गाडी में रह गया, लाके देंगे? त्या चौकीदारने माझ्याकडे असं विचित्र नजरेने पाहिलं आणि पाहून हात जोडून म्हणला, भाईसाहेब भले आपली जो गाडी आली आपण लेकिन चौकीदार मत बोलो यार. मी विचारलं का, म्हणला या चौकीदार नावावर सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एवढं बदनाम केलंय की इमाने इंकारे मी आज या बिल्डिंगची रखवाली करून चौकीदारी करून माझं पोट भरतोय. मला सुद्धा वाटतं की मला चौकीदार कोणी बनू नये, मी माहित मिळेल या देशात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. किती वाईट आहे. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे आम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ, पारदर्शक सरकार देऊ. या 4.5 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या सरकारनी या सरकारमधल्या 16 मंत्र्यांचे पुरावा दिशी मी विधान परिषदेमध्ये पुरावा दिशी घोटाळे झाले. लागा सोडल्या म्हणतो तुम्ही कशात पैसे खाल्ले? शिक्षण मंत्र्यांनी महापुरुषाच्या फोटोत पैसे खाल्ले, आरोग्य मंत्र्यांनी पीएससीला येणाऱ्या औषधात पैसे खाल्ले, गृहनिर्माण मंत्र्यांनी एका प्लॉटमध्ये 2000 कोटी रुपये खाल्ले, उद्योग मंत्र्यांनी उद्योगासाठी संपादित केलेली जमीन सोडवण्यासाठी 40,000 कोटी खाल्ले, सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्कॉलरशिपमध्ये पैसे खाल्ले आणि आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी मंत्र्यांच्या लहान लेकरांना देणाऱ्या साहित्यात पैसे खाल्ले. आमच्या भैया तर कळालंच नाही, लहान लेकरांच्या शिक्षित पैसे चिक्कीचं काढल्यावर सुद्धा मोबाईल मध्ये खाल्लं. माझा मुख्यमंत्र्याशी वाद झाला, मला या 16 मंत्र्यावर कारवाई करा. जर मी दिलेले पुरावे खोटे असतील, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, केंद्र तुमचं सरकार आहे, मी दिलेला पुराव्याचा एक तरी कागद खोटा निघाला तर या धनंजय मुंडेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या, मी फाशी घ्यायला तयार आहे. यातला एक जर कागद खरा निघाला तर या 16 मंत्र्यांच्या समोरावर नाक मारून बाहेर काढा. तुम्ही म्हणला ना भ्रष्टाचार मुक्त सरकार देतो. 90,000 कोटी अरे ज्या भारतीय जनता पार्टी ना आपल्या कार्यालयाचं टेलिफोन बिल भरायचं मारामार होती बिल भरायचं, आज त्या भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतलं एक कार्यालय ज्याची किंमत 4,000 कोटी रुपये कुठून आला होता? भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्ही सांगता पण भ्रष्टाचाराशी लढलंय ही निवडणूक त्यामुळे फार महत्वाची आणि आपल्या 3 लोकसभा मतदारसंघासाठी तर ही निवडणूक अतिशय महत्वाची. अण्णांनी सांगितलं ही निवडणूक कशी महत्वाची, माझ्या दृष्टीने ही निवडणूक एका मोठ्याच्या कन्याविरोध एक सामान्य शेतकऱ्याच्या लेकराची निवडणूक.
सुरुवातीला भारतीय जनता पार्टी तर असं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच वातावरण तयार केलं. म्हणजे भाजपचा इतिहास द्रव खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवारच भेटला. म्हणजे तुमच्या दबंगच्या विरोधात मग आमचा बजरंग आहे. बजरंग बाप्पाची उमेदवारी जाहीर झाली, लाखोच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केला. जेव्हा भाजपच्या पायाखालची वाळू खरेदी आपली रॅली झाली की लगेच भाजपची होती फेल गेली, लगेच सभा होती ती बी फेल गेली. मला वाटलं की भाजपचा त्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच्या सभेत आमच्या दोन्ही बहिणी बीड जिल्ह्याच्या जनतेला आणि तिथं आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला सांगतील की 5 वर्ष या बीड जिल्ह्याच्या जनतेने गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आमच्या दोन बहिणीच्या हातात दिली. या 5 वर्षाच्या काळात आम्ही या बीड जिल्ह्यात फलाना 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 विकास केला. कोणत्या काय बोलल्या भाषणाची सुरुवातच माझ्यावरून, माझं तर माझ्यावरचं भाषण कुठेही गेलं की मी काय म्हणजे वाघिणीची शिकार करायला धनंजय मुंडेनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गुलेर गुलेर वापरला. वा पंकजात तुम्ही मोठ्याचा वारसा चालवता, तर जे मुंडे साहेबांचा वारसा चालवता. अरे तुम्ही मोठ्याच्या कन्यामध्ये वाढू आणि आमचे बापा सामान्य शेतकऱ्याचा नेत्री म्हणून बोलले. ते सामान्य शेतकऱ्याचा तुमचा माझा अपमान नव्हता. तुम्ही वाढी आणि आम्ही बोलले. पंकजाताई तुम्हाला माहीतच नाही, शिकारी जर निभार असला ना नेमका निशाणा कुठं धरायचा तेवढं म्हणा बाप्पाला पक्क माहिती. उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर बजरंग बाप्पाला काय पुढे करता हिंमत असेल तर स्वतः उभा राहा. अहो पंकजाताई किती घाई हो, जरा सगळी 6 महिन्यानंतर हायच ना परिणती विधानसभा किती गडबड झाली. 6 महिन्यानंतर परिणती बघू ना. माझा विषय असा आहे की तुम्हाला काय करा, बीड जिल्ह्याच्या जनतेने स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर खासदारकी दिली, आमदारकी दिली, पालकमंत्री दिलं, राज्याची सत्ता दिली, देशातली सत्ता दिली, जिल्हा परिषद दिली, जिल्हा मध्यवर्ती बँक दिली, वैद्यनाथ बँक दिली, वैद्यनाथ कारखाना दिला. आता काय जिल्ह्यातल्या जनतेने झाडींना पाणी भरायचं तुमच्या घरी काय राहिलं द्यायचं सांगा. एवढं सगळं दिल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या जनतेला काय मिळालं हा सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्ही मात्र मोठे झाला, तुमचा मोठेपणा राज्यात देशात तुम्ही सांगता. तर माझ्या 4 प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. पहिला प्रश्न, 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने या मराठवाड्यासाठी 10,000 कोटी रुपयाचा रेल्वेचा डब्बा बनवायचा प्रकल्प मंजूर केला. जर आमच्या दोन्ही बहिणी स्वतःला या महाराष्ट्राच्या देशाचे भाजपचे सगळ्यात मोठे नेतृत्व समजताय, तर या दोन्ही बहिणीला उत्तर द्यावं की हे रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना या मागा असलेल्या बीड जिल्ह्यात का आला नाही. याचं उत्तर नको माहिती. कारखाना कुठे गेला? लातूरला गेला. मग मोठं कोण आहे? आपले पालकमंत्री मोठे आहेत का लातूरचे पालकमंत्री मोठे? आपली खासदार मोठी आहे का लातूरचे खासदार मोठे? कमाल. आपला कारखाना लातूरला पळून गेला, आमच्या दोन्ही बहिणी मोठेपणे झोपून राहिल्या. अरे आजही आपण जिल्ह्यावर
ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून कलंक। जिल्ह्यातल्या शेतकरी दिल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता तुमची होती। या बीड जिल्ह्यातल्या 78 सिंचनाचे प्रकल्प असे होते, लघु मध्यम साठवण तलाव, ज्या प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता असताना पाणी उपलब्धता सर्टिफिकेट मिळालं। जबाबदारीपूर्वक बोलतो, जर ते 78 प्रकल्प 5 वर्षात पूर्ण झाले असते तर या जिल्ह्यातला ऊसतोड मजुरीला जाणारा जी काय संख्या आहे त्याच्यातली 65% संख्या ऊसतोड मजुराची कमी झाली असती, एवढी क्षमता त्या 78 सिंचन प्रकल्पाची होती। का तुम्हाला करता आलं? याचं उत्तर आम्हाला द्या। मी जबाबदारीपूर्वक आणखी चॅलेंज आहे माझा की आमच्या दोन्ही बहिणीने सांगल्यावर मागच्या 5 वर्षाच्या काळात या बीड जिल्ह्यामध्ये जर एक साधा पादर तळावाचं जर काम तुम्ही केलं असलं तर आजही धनंजय मुंडे राजकारणातून संन्यास घ्यायला तयार। मी हे प्रश्न विचारले की आमच्या बहिणीला राग येतो, लगेच आमच्यावर पार बघायचं काम पातळी सोडून म्हणजे त्या प्रचार सभेमध्ये आमच्या बहिणीने म्हणजे शेमड्याला म्हणजे मला शिंबूड पुस्ता येत नव्हता त्यावेळेस या मोर्चाचा अध्यक्षपद दिलं म्हणजे आता मी ह्यांचा मोठा भाऊ आहे, आता 5 वर्षाने मोठा आहे, आता माझा शिंबूड ह्यांनी कसा बघितला असतो? हे काय भाग मुद्दा लोकसभेचा मुद्दा आहे? एवढ्या वेळ थांबला नाही, आता मी माझं वजन माझ्या कष्टाने कमी केलं, माझं वजन कमी झाल्याचं सुद्धा लोकसभेच्या त्यांच्या फॉर्म भरायच्या सभेच्या दिवशी प्रचाराचा म्हणतात। पंकजादाई तुमच्या पोटात याच्यामुळे दुखत नाही की माझं शारीरिक वजन कमी झालं? महाराष्ट्रात मी या बीड जिल्ह्याच्या सामान्य माणसाचं संघर्षातून विरोधी पक्ष नेता म्हणून राजकीय वजन वाढवलंय म्हणून तुमच्या पोटामध्ये आज दुखायला लागले। अरे आम्ही आमच्या कर्तृत्वाने ज्या आमच्या पक्षाच्या बॅनरवर केली आमचं फोटो नव्हतं पण 4 दिवसात आमचा फोटो बॅनरवर आला, 4 वर्षात ही कर्तृत्वाने आम्ही निर्माण केली आणि तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं तुमचा फोटोच बॅनरवरून घायब गेला त्याच्यात आमचा काय दोष? म्हणून ही निवडणूक एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जरी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती दोनदा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आता लोकसभेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहे। या दोन उमेदवाराचा फरक जर सांगायचा झाला तर आजही आमच्या दोन्ही बहिणीला मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून ओळखले जाते। आजही मला जे ओळखायचं असेल तर स्वर्गीय पंडितांनाचा मुलगा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। बजरंग बाप्पा सोनवणेचे वडील जर केजच्या रस्त्यावर उतरले तर केजचे लोक म्हणतात बघा बजरंग बाप्पाचे वडील चालले। पोराच्या कर्तृत्वाने या ठिकाणी वडिलांचा परिचय होतो हा दोन उमेदवारांचा फरक। म्हणून माझी आपल्याला हात देऊन कळकळीची विनंती आहे या निवडणुकीत आपण बाकी काही लक्षात आणणार जात नाही पाहत नाही। इथं तर काय चाललंय माहित नाही आमच्या पालकमंत्र्याला काय झालंय, प्रत्येक सभेत जातात कोण कुठल्या जातीचं किती जण आले उठा का तुम्हाला कुठल्या जातीवर विश्वास नाही? धनगर समाजाला आरक्षण दिलं ना म्हणून धनगरावर तुमचा विश्वास राहिला ना? लिंगायत समाजाला आरक्षण दिलं ना म्हणून तुमचा लिंगायत समाजावर विश्वास राहिला नाही? वंजारी समाजाच्या बाबतीत स्वर्गीय मुंडे साहेबांचा औरंगाबादला स्मारक झाला नाही स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने? ऊसतोड मजुराचं महामंडळ काढलं ते बरखास्त झालं याच्यामुळे तो समाज नाराज आहे म्हणून त्याच्यावर विश्वास नाही? ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विधेयकाच्या दिवशी मी त्या गोष्टीला विरोध केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ करण्याच्या आंदोलनामध्ये ती खाल्ली त्याच्यामुळे तुमचा मराठा समाजावर विश्वास नाही? मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मुस्लिम समाजावर विश्वास नाही? तुम्ही 5 वर्षात कुणाचाच विश्वास संपादन करू शकला नाही म्हणून आज तुमच्यावर ही वेळ आली आहे। अरे पंडिता आपल्या या शेतकऱ्याच्या चिरंजीवाला या शेतकऱ्याच्या प्रस्तावावर संघर्ष करण्यासाठी या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवा। मी आपल्याला शब्द देतो
की या बीड जिल्ह्याचं राजकारण अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या सिटीजावर घेईल की महाराष्ट्राचं राजकारण बीड जिल्ह्याला विचारल्याशिवाय होणार नाही. त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. माझ्या निवडणूक ही देशाच्या संसदेची आणि देशाचा पंतप्रधान काय म्हणतोय देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. खरं तर आता देशामध्ये लोकशाही टिकवायची का हुकुमशाहीकडे देश न्यायचा, कारण साक्षी महाराज असेल अमित शाह सारखे लोक असतील हे स्पष्ट सांगायला लागले. जर आता आमचं सरकार आलं पुढे परत निवडणूक घेण्याची गरज नाही. अनंत हेगडे सारखे मंत्री म्हणतात की जर आम्ही परत सत्तेत आलो या देशात आम्ही परत संविधान बदलून टाकू अशी प्रवृत्ती सत्तेत आणायची, जाती धर्मामध्ये भांडण लावणारी प्रवृत्ती सत्तेत आणायची. ज्या आदरणीय पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य दीन दलित दुबळ्यांचा हित बघितलं अशा पार्टीला सत्ता द्यायची याची ही निवडणूक आहे. मित्रांनो, या 5 वर्षामध्ये जी आपली झालेली फसवणूक असेल ती मग धनगर समाजाची असेल धनगर आरक्षणावर, मुस्लिम समाजाची असेल मुस्लिम आरक्षणावर, त्या ठिकाणी मराठा समाजाची असेल मराठा आरक्षणावर, 15 लाख देतो म्हणून फसवणूक असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून फसवणूक असेल, नोटबंदी करून लोकांचा जो नोटबंदी करून त्या ठिकाणी आपल्याला जे वेटीज धरण्याचं काम असेल, GST माध्यमातून व्यापाऱ्यांना वेटीज धरण्याचं काम असेल, 2 कोटी रोजगाराचं खोटं आश्वासन असेल, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता या भाजपा सरकारला देता येत नाही. म्हणून हे सरकार आज कुठेतरी जाती धर्मामध्ये द्वेष कसा पसरवता येईल, जाती धर्मामध्ये भांडणं कशी लावता येईल याचा हे प्रयत्न करतायत. ट्रिपल तलाक सारखे कायदे करून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या शरीयत मध्ये इंटरफेअर करायचं काम हे सरकार करतंय. मुस्लिमांच्या त्या ठिकाणी अखलाक सारखा एक माणूस ज्याला घरात घुसून मारलं जातं, संविधान या देशामध्ये जाळलं जातं, महात्मा गांधीच्या पुतळ्याला त्या ठिकाणी गोळ्या घातल्या जातात. म्हणून आज या देशाच्या अघोषित आणीबाणी लागली असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून आता ही वेळीच या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी सर्व समाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी तसेच महाराष्ट्रभर देशभर सेक्युलर पक्षाच्या मागे उभा राहतील असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून निश्चित मला आहे. बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोफ आदरणीय धनंजय मुंडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री सुरेश अण्णा नवले, सुशीलाताई मोराळे, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सर्व स्टेज उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र, आज या ठिकाणी या सरकारने आपल्याला आजच्या दिनचे स्वप्न दाखवले, परंतु आजचे दिन तर आले नाही, या ठिकाणी आपल्यावर बुरे दिन आले अशी परिस्थिती यामध्ये आपल्याला आपली झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठा समाजाला आरक्षण त्यांनी दिलं नाही, जे दिले ते कोर्टाच्या चौकटीत अडकून ठेवलंय आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम या सरकारने केलंय. मित्रांनो, धनगर समाज प्रत्येक खात्याला त्या ठिकाणी लावले जात आहेत.
मला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचंय, गेले 5 वर्ष शेतीमध्ये निश्चित शेती तोटत आहे। उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोप आदरणीय धनंजय मुंडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री सुरेश अण्णा नवले, सुशीलाताई मोराळे, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सर्व स्टेज उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र, आज या ठिकाणी या सरकारने आपल्याला आजच्या दिनचे स्वप्न दाखवले, परंतु आजचे दिन तर आले नाही, या ठिकाणी आपल्यावर बुरे दिन आले अशी परिस्थिती यामध्ये आपल्याला आपली झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगतो आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठा समाजाला आरक्षण त्यांनी दिलं नाही, जे दिले ते कोर्टाच्या चौकटीत अडकून ठेवलंय आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम या सरकारने केलंय। मित्रांनो, धनगर समाज राष्ट्रवादी काँग्रेस आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारात धानोरा येथे व्यासपीठावर उपस्थित असलेले धनुभाऊ आमचे नेते धनंजय मुंडे साहेब व इतर सर्व व्यासपीठ, मी काही जागा बोलणार नाही, आपण पाठीमागच्या इलेक्शन मध्ये 2014-15 मध्ये प्रीतमताई 7 कोटी 35 लाख रुपये खर्च केलेला आहे, त्यामुळे 18 कोटी शासनाला परत गेलेला आहे। जर तो निधी 18 कोटी जर आला असता तर धानोऱ्या गावात आष्टी तालुक्यात प्रत्येक गावात 5 लाख 2 लाख रुपये प्रत्येक गावात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सगळ्याचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय नवले साहेब, आदरणीय सुशीलाताई, सर्व आदरणीय मंच उपस्थित, आष्टी तालुक्यातील सर्व बहादूर मतदार बंधू भगिनी, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही कारण आपल्याला धनुभाऊंचं भाषण या ठिकाणी ऐकायचंय। भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असताना गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय हाल झाली ते आपण सगळ्यांनी पाहिले, आपणच सगळे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायला त्या ठिकाणी कारणीभूत होतो। याच ठिकाणी आपण पंकजाताईंची सभा या ठिकाणी घेतली होती गेल्या 5 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस आपण आवाहन केलं होतं की भारतीय जनता पार्टी आल्यानंतर शेतकऱ्याचं कसं भलं होणार आहे, पण भारतीय जनता पार्टी आल्यानंतर निश्चितच शेतकऱ्यांचं ह्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाटून झालं हे आता सांगायला हरकत नाही। गेल्या 5 वर्षामध्ये पद्धतशीरपणाने शेतकऱ्याच्या मालाला कसा भाव मिळणार नाही हे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पाहिलं। त्यांनी काय केलं, त्यांनी इथं जे ज्या मालाचा भाव वाढल तो माल बाहेरून आयात केला आणि इथल्या मालाचा भाव पाडला, हे काम त्यांनी या 5 वर्षामध्ये केलं आणि शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलं। पक्षाच्या विरोधात कायम आहे आणि कायम भारतीय जनता पक्षाला विरोध करतो। तुमच्यापैकी इथल्या जुन्या लोकांना आता तरुण पोरांना नाही माहिती, कारण तुमच्या इथल्या रायरांना आम्हाला इकडे येऊनच दिलं नाही, तुम्हाला काय सांगायचं। त्याच्यामुळे मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे, या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगाचं
तुम्ही बबनराव ढाकणेला निवडून दिलेलं सरकार सत्तेत आलं होतं आणि त्यांनी मंडळ आयोग लावला होता ओबीसीला मंडळ आयोग. ओबीसी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आता बराच शब्द पास झालाय या देशातला साळी माळी तेली कोष्टी तांबोळी आकार मण्यार लोहार काठी आजारी वजारी पिजारी छप्परबंद चुला धनगर सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार जाती यांच्यासाठी लावला. या देशातला पहिला मध्य शरद पवार या देशातला या ओबीसींना मला सांगायचंय आज दुर्दैवानं धनंजय ओबीसीची वोट बँक भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे आणि ही हायजॅक केलेली मतपेटी पुन्हा एकदा आपल्याला पुरोगामी विचाराच्या पक्षाबरोबर आणायची आहे म्हणून हे सांगणं फार आवश्यक आहे. बँडेटरी नाही म्हणून पवार साहेबांनी कुठलाही विचार न करता ए माळ्यांनो ए साळ्यांनो ए धनगरांनो तुम्हाला मी सांगण्यासाठी आले त्यांनी कुठलीही पर्वा न करता या सर्व जातींना भारतातलं बिहार हे पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे भारतातलं दुसरं राज्य आहे ज्या राज्यानं ओबीसीचं आरक्षण स्वीकारलं म्हणून आम्ही पवार साहेबांच्या पक्षाबरोबर म्हणून आले पवार साहेबांच्या पक्षाला मतदान करा असं सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेले. इथं जर कृष्ण पाडलेली त्याची बायको काय फसातात रे बाबा हो किती दिवस झालं फसातात आता बरं झालं नाही फसणार ती पण फसलेस बाबा कुणा बापाला उपोषणाला बसली ना त्या पंकजा मुंड्याच्या बापाला या सुरेश घसान त्याला उंडा करती म्हणे ग तो कुठं चालली बाई मक्तेदारी नाही कुणाची लक्षात ठेवा म्हणा पाच जणा तुमचा नार आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बंधन माझी तुम्हाला विनंती आहे चौकीदार म्हणतो देशाचा पंतप्रधान मग चौकीदार हो आम्हाला नको असला चपराशी नाही पटता नाही खोट बोलणारा नाही चौस नका अहो या कशाने पोरांनी गेलं लग्नाच्या आधी नाही का शिवश्री येते कुठं कुठं श्री येते चिरंजीव चौपाल येतेत असं एक पोरान लिहिलं चौकीदार चौकीदार सदाशिव असं लिहिलं त्याची बायको म्हणजे मला त्या प्रशासनचं लग्नच लग्नच बोलून टाकलं जनता खेड्यात आहे शेतकऱ्याचं तोंडाला फेस आलं कांदा पाकिस्तानातून आणतोय रे मोदी साखर पाकिस्तानातून तुम्ही जे चहा पेतात ना उद्यापासून तेल साखरेचा चहा पेया सुरुवात करा याला जनता अरे क्रिकेट खेळ येतात त्या शिवसेनेचा ते उद्धव ठाकरे म्हणतो नाही चालणार पाकिस्तानच्या लोकांशी अरे चहा कसा पेतो पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आणि 20 लाख मेट्रिक टन साखर पाकिस्तानातून आणली आणि इथल्या ऊस उत्पादकाचा वाटोळा करून टाकलं निर्यातीचं धोरण आयातीचं धोरण स्वामीनाथन आयोग लावतो म्हणले होते त्याच्यावर 50% नफा देतो त्यातला एकही शब्द त्यांनी पाळला नाही जे खोटं बोलले त्यांना त्यांची जागा येणाऱ्या 18 तारखेला न्यायाधीशाच्या भूमिकेत या आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. त्यामुळे या मतदारसंघामधलं मताधिक्य त्याचं श्रेय कोणाला जाणार याविषयी दोघांच्या मनामध्ये शंका आहे आणि दोघांच्याही मनामध्ये शंका असल्यामुळं त्यांनी असं ठरवलेलं आहे. मला असं वाटतं की थोंडेजींनी असं ठरवलेलं आहे जे काय होईल ते राम भरोसे होईल धसांचं तर गणित निकाला या मतदारसंघामध्ये मताधिक्य घटलं तर थोंडेमुळे घटलं त्यामुळे या मतदारसंघामध्ये बजरंग बलींना प्रचंड मताधिक्य मिळेल. धन बरेकर आणि थोंडे इंग्लिशमध्ये D3D तर ही 3D जरी एकत्र आली तरी नेता एकीकडं आणि सर्वसामान्य जनता दुसरीकडं अशा प्रकारचं चित्र असती मतदारसंघाचं आणि त्यामुळे मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये बजरंग बली यांना प्रचंड मतं आपण निवडून द्याल आणि पुन्हा एकदा बीड जिल्हावासियांना दाखवणार की हा असती मतदारसंघ क्रांतिकारी लोकांचा आहे हा असती मतदारसंघ जागरूक लोकांचा आहे
हा अस्थी मतदार संघ अत्यंत सुजाण मतदार लोकांचा आहे. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.